नमस्कार मित्रांनो, कसा आहात? एमपीएससी अनअकॅडमी प्लस या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इन केस तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब, कारण तुम्ही जे बाहेर पैसे देऊन जो नॉलेज विकत घेता ते इथे फ्रीमध्ये अवेलेबल आहे. जर तुम्हाला विश्वास नसेल तर गो अँड कम्पेअर अनअकॅडमी प्लस अँड धिस चॅनल, यांच्यामध्ये तुम्हाला जास्त फरक नाही जाणवणार. ठीक आहे, तर आज मी तुम्हाला सजीवांचे वर्गीकरण, सायन्स हा एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे, एक्झाम जवळ आले आहेत तर तुम्ही कशाप्रकारे स्टडी करायला पाहिजे आणि ह्या बेसिक म्हणजे ह्या टॉपिकशी रिलेटेड सगळी माहिती इन शॉर्ट नोट्स मी अवेलेबल करून दिल्या आहेत. तर टाईमपास न करता मी डायरेक्ट सुरू करतो. ठीक आहे, सजीवांचे वर्गीकरण. यामध्ये आपण प्राणीशास्त्र कसं आलं याची सुरुवात बघूया. ओरिस्टल अँड त्यांचे स्टुडंट थिओफ्रॅटस यांचा कालावधी रिस्पेक्टिवली 384 ते 322 इसवी सन पूर्व आणि त्यांचे स्टुडंट यांचा 287 ते 372 असा आहे. यांनी काय केलं तर सगळ्यात सुरुवातीला पेशीशास्त्राचा विकास, म्हणजे जर कोणी पेशीशास्त्राशी रिलेटेड सुरुवात केली असेल तर ते ओरिस्टल आणि त्यांचे स्टुडंट थिओफ्रॅटस. ओके, ह्यानंतर काय झालं? 21व्या शतकामध्ये मायक्रोस्कोपचा शोध लागला. मायक्रोस्कोपचा शोध लागल्यानंतर लिव्हिंग स्ट्रक्चर कसे असते आपल्यालाही समजू लागले, कारण मायक्रोस्कोपच्या मदतीने आपल्याला पेशींची माहिती मिळू लागली. त्या पेशींवरून आपल्याला माहिती आहे की मानवी शरीर हे पेशींनी बनलेलं आहे. पेशी सेल इज अ युनिट ऑफ दॅट स्ट्रक्चर. मग त्यानंतर क्लॉद बेर्नार हा एक सायंटिस्ट होता, त्यानं रसायनशास्त्र, शरीरशास्त्र आणि पेशीशास्त्र यांच्या कन्सेप्टमधून सममिती नावाचा टॉपिक शोधून काढला. सममिती म्हणजे आपलं जे शरीर असतं ते एक त्यामध्ये एक स्थैर्य असतं ज्यामुळे ते उभं असतं, त्याला सममिती म्हणतात. त्या सममितीचा शोध ह्या क्लॉद बेर्नारने लावला. त्यानंतर मेंडेल आला, मेंडेलनं त्याची आपली इनहेरिटन्सची स्टोरी मांडली. त्यानंतर डार्विननी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. ह्यानंतर काय झालं, मी सगळं महत्त्वाचं स्कॅन करून खूप नीट डिटेलमध्ये स्टडी करून महत्त्वाचे पॉईंट्स काढलेत. डोंट वेस्ट टाईम इन रीडिंग ऑल. ओके, स्वीडन सायंटिस्ट कार्लिनियस याने द्विपाद नाम पद्धती शोधली. म्हणजेच हा प्रश्न विचारून यावरती प्रश्न पडला ही याची सुरुवात कोणी केली होती आणि कधी केली होती, तर 1750 कार्लिनियस या स्वीडन सायंटिस्टने द्विनाम पद्धती सुरुवात केली होती. द्विनाम पद्धती म्हणजे काय असतं माहिती का? वंश आणि वंशजा जातीतील विशिष्ट जात, म्हणजे उदाहरणार्थ तांदूळासाठी ओराईजा सटायवा, आणि तिसरा जर त्याला कोणी रिसर्च केलेलं नाव असेल तर ते डॅश करून पुढं डॅश न करता पुढच्या साईडला असतं ते कोणी रिसर्च केलं त्याबद्दल. ठीक आहे, त्यानंतर प्रत्येक सजीवासाठी एकच नाव असतं आणि जर नावासाठी खूप घोळ असतील तर रिसेंट नाव जे आत्ता जे निर्माण झालं आहे ते रिजेक्ट केलं जातं आणि जे खूप पूर्वीपासून प्रचलित आहेत त्याला ॲक्सेप्ट केलं जातं. फर्स्ट लेटर ऑफ फर्स्ट कॅपिटल ऑफ अ स्मॉल सेकंड, म्हणजे जी नाव आहेत ओरायजा सटायवा, त्यातलं ओरायजामधलं ओ कॅपिटल, सटायवामधलं यस स्मॉल. फॉर एक्झाम्पल तांदळाचं नाव ओरायजा सटायवा आहे. इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ झूलॉजी याने एक इंटरनॅशनल कमिशन म्हणजे एक आयोग नेमला, ज्या आयोगाचं काम होतं की याबद्दल नियम बनवणे, तसेच रूढ नावे जी झाली त्यांना प्रोटेक्ट करणं, म्हणजे रिसेंट जे आले असतील आणि त्यांचं म्हणणं असेल की हेच नाव बरोबर आहे तर त्याला रिजेक्ट करणं. त्यांनी 41 लॉज आणि 21 शिफारसी उपस्थित केल्या त्या इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ झूलॉजी. याचं काय झालं की 1948 दे फाउंड टू मेनी एरर्स, म्हणजे ते नामकरण पद्धतीमध्ये खूप सारे दोष आढळून आले. मग त्यानंतर त्यांच्या बैठका झाल्या, ती त्यात सुधारणा वगैरे झाल्या आणि फायनलची 1964 आली. ह्याच्यावर पण प्रश्न विचारले गेलेत, लक्षात ठेवा मी बैठकी कधी झाल्या. 1948 चुका सापडल्या, त्यानंतर 1958, 1961 आणि 1964 फायनल एक्सप्लेन झाली. ठीक आहे, विविध क्षेत्रासाठी फॉर एक्झाम्पल झूलॉजी, त्यासाठी इंटरनॅशनल कोड ऑफ झूलॉजिकल नॉमेनक्लेचर हे अवेलेबल आहे. त्यानंतर बॉटनीसाठी इंटरनॅशनल कोड ऑफ
बॉटनिकल नॉमेनक्लेचर अवेलेबल आहे आणि इंटरनॅशनल व्हायरल, इंटरनॅशनल कोड फॉर व्हायरल बॅक्टेरियल आणि शेवटचं म्हणजे इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर फॉर कल्टिवेटेड प्लांट. हे कशासाठी आहे तर जे प्लांट्स असतात ज्यांची अजून लागवडीखाली आहेत त्या संस्था आहेत त्यांच्याकडून ठरवलं जातं नामकरणाच्या पद्धती, त्यातले नियम वगैरे वगैरे. नियम बेसिकली ठरलेले असतात पण हे त्याचं एक प्रकारचं मार्गदर्शन करतात किंवा हेच ठरवतात त्याचं टाईप्स ऑफ स्पेसिफिकेशन कसं असतं. होलर टाईप, आयसोटाईप, लेक्टोटाईप, न्यूओटाईप आणि पॅराटाईप. होलर टाईप म्हणजे लक्षात ठेवायचं की बेसिक आहे, मूळ, फक्त त्याचं नवीन वर्णन केलेलं असतं. होलर टाईप म्हणजे मूळ बेसिकचं आहे एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आयसोटाईप म्हणजे त्याची, आयसो म्हणल्यावर तुम्हाला लक्षात आलं की बेसिक झेरॉक्स कॉपी म्हणजे सेम टू सेम लाईक दॅट. त्यामध्ये काय असतं, त्याची नक्कल तसाच्या तसा दुसरा दुसरा पार्ट अवेलेबल असतो. उदाहरणार्थ एका झाडाची दुसरी फांदी असावी, ठीक आहे. लॅक्टोटाईप म्हणजे जर ती अवेलेबल नसेल तर त्याच्या बेसिक सामग्रीपासून बनवलेला नवीन काय म्हणता नमुना. जेव्हा होलोटाईपच असत नसतो तेव्हा त्याच्या बेसिक सामग्रीपासून बनवला जातो तेव्हा दॅट इज लॅक्टोटाईप. त्यानंतर न्यूओटाईप, जर काहीच अवेलेबल नसेल, मूळ जातीच गहाळ झाली असेल तेव्हा नवीनसाठी न्यूओटाईप म्हणतात वापरली जाते. आणि पॅराटाईप म्हणजे आपण एखादी होलाटाईलचं वर्णन म्हणजे मूळ जातीचं वर्णन करताना सोबत दिलेलं आहे म्हणजे एक्स्ट्रा, दॅट इज नथिंग बट पॅराटाईप, सोबत वर्णन केलेला नमुना. त्यानंतर वर्गीकरण विज्ञान, एखाद्या सजीवाचं वर्गीकरण करताना आपल्या शास्त्रज्ञांनी आतापर्यंत ह्या टाईपनं वर्गीकरण करून ठेवलेलं आहे. एक नंबर म्हणजे किंगडम, त्याच्याखाली फायलम किंवा डिव्हिजन. फायलम प्लांटसाठी, फायलम ॲनिमलसाठी आणि डिव्हिजन प्लांटसाठी. त्यानंतर क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीन, स्पेसिस. जर इंग्रजीमध्ये लक्षात ठेवलं तर लक्षात ठेवायला जास्त सोपं जातं, पण मराठीमध्ये वाचत असेल तर सृष्टी, संघ, ऑब्लिक, विभाग, वर्ग, गण, कुल, वंश, प्रजाती, जाती. सायन्सचे बरेच कन्सेप्ट इंग्लिशमधून लक्षात ठेवले तर ते लक्षात ठेवायला सोपे जातात आणि जास्त कॉम्प्लिकेटेड वर्ड्स पण येत नाहीत. पण स्पेसिस हे सगळ्यात खालचा पार्ट आहे, म्हणजे हा बेसिक युनिट आहे म्हणजे जाती. तरी अशासाठी काही नियम बनवले गेले आहेत. फॉर एक्झाम्पल, पहिले चार अक्षर कॅपिटल किंवा अंडरलाईन्ड असायला हवेत. याच्याबद्दल माहिती आपला आयन टेस्ट याने 1942 दिली. आतापर्यंत क्लासिफिकेशन पण कसं झालं आहे लक्षात ठेवा. कार्लिनियस, प्लानिरे, थिओफ्रोटस इत्यादी आतापर्यंत सगळ्यांनी आर्टिफिशियल बेसिसवर त्यांचं क्लासिफिकेशन केलं होतं. आर्टिफिशियल म्हणजे कसं, त्यांच्या सवयी, त्यांचे राहणीमान याच्यावर बेस्ड. त्यानंतर आले ते डोलझाकी आणि मेयर यांनी काय केलं, नॅचरल आणि उत्क्रांतीवर आधारित, म्हणजे एखाद्याचं बेसिक स्ट्रक्चर कसं आहे, आतून फोर लिम्स आहेत का नाही, याच्यावर बेस्ड त्यांचं क्लासिफिकेशन. दिस हॅज डन बाय डोलझाकी अँड मेयर. हे लक्षात ठेवा, याच्यावर पण क्वेश्चन विचारला गेला आहे. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन आर्टिफिशियल थिंग अँड नॅचरल. जे काही तुम्हाला सायंटिस्ट माहिती आहेत, कार्लिनियस, प्लानिरे, थिओफ्रोटस, ह्या सगळ्यांनी आर्टिफिशियलवर बेस्ड केले, ठीक आहे. कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स लक्षात ठेवायचं तर आधीच सोपी ट्रिक, ठीक आहे. कॉर्डेट्स म्हणजे पृष्ठरज्जू असणारे, म्हणजेच ह्युमन बीइंग कन्सिडर करा. आणि नॉन कॉर्डेट्स म्हणजे नसणारे, तुम्ही लिव्हर फ्लक किंवा प्लानर याचं एक एक्झाम्पल थोडक्यात देणार ठेवा, बऱ्यापैकी पॉईंट्स कोरिलेट होतील. तर कॉर्डेट्समध्ये पृष्ठरज्जू असतो, माणसाला असतो आणि प्लानरियामध्ये नसतो, ठीक आहे. त्यानंतर लंग्स ऑर कल्लविद्रे ह्युमन बिईंगसाठी, रेस्पिरेशनसाठी असतात, तर ते नॉन कॉर्डेट्समध्ये नसतात, प्लानरियासाठी कन्सिडर करा. नॉन कॉर्डेट्समध्ये तो एकच असतो आणि तो पोकळा असतो, तर कॉर्डेट्समध्ये तो
असेल तर तो युग्मकांनी भरीव व अधर बाजूस असतो. अधर बाजू म्हणजे आतली बाजू आणि पृष्ठबाजू म्हणजे कडाची बाजू. ठीक आहे, हृदय शरीराच्या अधर बाजूस असते आणि इकडं पृष्ठबाजूस माणसाच्या ते कुठं असते, आतल्या बाजूस म्हणजे अधर बाजूस, आणि त्या ॲनिमल्सच्या ज्यांना कॉर्डर्स नाही आहेत पृष्ठबाजूस असते. ठीक आहे, त्यानंतर यांचं क्लासिफिकेशन कशाप्रकारे ते पहा. प्राणीसृष्टी समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू. समपृष्ठरज्जूमध्ये संघ समपृष्ठरज्जू, त्यात युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. ठीक आहे, त्यानंतर असमपृष्ठरज्जूमध्ये हे पुढचे 10 फायलम आहे जे मी एक्सप्लेन करणार आहे. आदेजीव, प्रोटोजोआ, रंध्रिया, पोरिफेरा, सिलेंड्राटा, चपटे कृमी, गोलकृमी आणि संधिपाद, मृदुकाय, कंठचर्मी आणि अर्धसमपृष्ठरज्जू. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचे आहेत. आतापर्यंत सगळ्यात जास्त क्वेश्चन फक्त याच्यावर विचारले गेलेत. आधी बेसिक एक्सप्लेन करतो. ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे मानवी म्हणजे ॲनिमल्सचं शरीर कोणत्या बेसिसवर बनलं आहे. जीवद्रव्य स्तर म्हणजे फक्त त्यात एक जीवद्रव्य असतं, उदाहरणार्थ अमीबा. ठीक आहे, ते एक पेशीय सजीव आहेत. त्यानंतर पेशी स्तरावर डिपेंड म्हणजे पहिल्यांदा बघा, फक्त जीवद्रव्य स्तर पेशी नसणार, नंतर पेशीवर डिपेंडेंट. पेशी असते पण त्यात काय असतं माहिती का, ऊती तयार झाली नसते. अनेक पेशी एकत्र येऊन ऊती तयार करतात, तुम्हाला माहिती असेल. मग तो पेशी स्तर आहे की त्यात ऊती तयार नसतात. त्यानंतर पेशी ऊती स्तर संघटना, ह्यात ऊती तर असतात पण ते शरीराचा कोणता भाग बनवू शकत नाहीत, अवयव. त्यानंतर ऊती अवयव संस्था. ऊती अवयव संस्थामध्ये काय असतं की ऊती असतात ते अवयव बनवतात पण अवयव संस्था बनवत नाही. तुम्हाला माहीत असेल एक अवयव संस्था पूर्ण मिळूनच अवयव बनतो. ठीक आहे, त्यानंतर शेवटी असते अवयव संस्था, त्यात सगळं असतं. उदाहरणार्थ मानवामध्ये सगळ्या अवयव संस्था आहेत. त्यानंतर येतं बॉडी सिमेट्री. जर तुम्ही शरीराला ॲनिमल्सच्या किंवा कुठल्याही ज्याच्याबद्दल आपण डिस्कशन करतो आहे त्याचं जर तुम्ही कुठल्याही भागातून एक काप घेतला आणि जर तो हुबेहूब दुसऱ्या कापसारखा नाही आला तर त्याला असममित म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही जर मधोमधून एक घेतला आणि तरीही त्याचं पार्ट नसेल तर त्याला अरिय नाही, जर असेल तर त्याला अरिय किंवा रॅडियल म्हणतात. तेच जर तुम्ही सॉरी जर एखाद्या ॲनिमलचा तुम्ही कुठल्याही भागातून काप घेतला आणि तो सममित आला, एकमेकाला पॅरल एक सेम आला तर त्याला आर्य म्हण किंवा रॅडियल असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल स्टारफिश कुठूनही कापा सेमच आकार येतो. त्यानंतर बायलॅटरल किंवा द्विपार्श्व म्हणजे जर तुम्ही मधून काप घेतला तरच ते एकमेकांशी पॅरलेल असतात किंवा सिमिलर असतात, दॅट इज बायलॅटरल. त्यानंतर आपण जर्मिनल लेअर्स किंवा बॉडीचे लेअर पाहूया. बहिर्जन स्तर, अंतर्जन स्तर आणि मध्यस्तर तीनच असतात. शक्यतो हे दोनच अवेलेबल असतात बऱ्याच प्राण्यांमध्ये, बहिर्जन स्तर आणि अंतर्जन स्तर. काहीमध्ये हे मध्यस्तर पण अवेलेबल असतो. म्हणजे बॉडी किती लेअर्सनी बेसिकली बनली आहे, तुम्ही एक क्रॉस सेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर देहगुहा म्हणजे बॉडीच्या आत कॅव्हिटी अवेलेबल आहे की नाही. देहगुहाच्या असण्याचे तीन प्रकार आहेत, देहगुहाहीन म्हणजे देहगुहा नसतेच, त्यानंतर देहगुहा असते आणि देहगुहा फसवी असते. फसवी असते ती गोलकृमी असतात म्हणजे त्यांच्या आत देहगुहा नसते पण ती असल्यासारखा भास होतो. तुम्ही त्याचं क्रॉस सेक्शन घेतल्यानंतर ते लक्षात येईल, म्हणजे क्रॉस सेक्शनशी रिलेटेड एक्झाम्पल दाखवल्यानंतर. त्यानंतर येतं बॉडी सेगमेंट म्हणजे शरीर एक सेगमेंट्सनी बनलं आहे, उदाहरणार्थ गांडूळ. ठीक आहे, पुढचं सांगण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट एक्सप्लेन करू इच्छितो. मी जर अनअकॅडमी प्लस प्लॅटफॉर्मवर अशाच व्हिडिओ बनवण्याची तुमची इच्छा असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा या व्हिडिओला. जर तुम्ही असं केलं तर मला यातून मोटिवेशन भेटेल. तसेच मी टार्गेट ठेवलेल्या टार्गेटनंतर पुढच्या व्हिडिओज रिलीज करतो आहे किंवा अपलोड करत बनवतो आहे तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. माझे 50 सबस्क्राईबर पूर्ण झाल्यानंतर मी ॲक्टिवली माझा चॅनल पुढे सुरू करेन. थँक्यू. त्या बॉडी सेगमेंटनंतर आपण पाहणार आहोत ते 10 प्रकारचे आपल्याला जे आपण आता पाहिले होते फायलम्स.
तर फायलम म्हणजे किंवा संघ त्याच्या आपण पाहणार. पहिला काय आहे? तर पहिला खूप सोपा आहे, प्रोटोजोवा किंवा आदिजीव, अमीबा, पॅरमेशियम. ह्यात जास्त काय एक्सप्लेन करण्यालायक नाही आहे, ते तुम्ही असंच वरून वाचलं कुठून तरी तरी सब म्हणजे ते नाही वाचण्यालायकच नाही आहे, किंवा खूप बेसिक आहे ते तुम्ही वाचू शकता स्वतः. ठीक आहे, त्यानंतर दुसरा आहे तो फायलम पोरिफेरा. मी सांगतो तेवढ्याच वाचा, जास्त डिटेलमध्ये सगळीकडे एक्सप्लेनेशन दिलं, तेवढं वाचत बसण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, सेकंड फायलम पोरिफेरा. पोरिफेरामध्ये काय केलं आहे, 1825 रॉबर्ट ग्रॅट या सायंटिस्टने स्पंजचा शोध लावला होता. स्पंज एक ॲनिमल आहे, त्याने प्रूव्ह केलं होतं. ठीक आहे, तर याच्यात बेसिकली फक्त एवढंच आहे की ते स्पंज टाईप आहेत पोरिफेरामध्ये. ते कधी कधी स्थानबद्धही असतात, कधी कधी नसतातही. ठीक आहे, ते पाण कुठल्याही गोड्या पाण्यात किंवा समुद्राच्या पाण्यातही राहू शकतात. त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रजनन ऑब्व्हियसली ते लिव्हिंग विंग नाही आहेत किंवा स्थानबद्ध असतात, त्यामुळे ते मुकुलायन आणि अलैंगिक पद्धतीनं होतं. ठीक आहे, त्यानंतर कॉलर पेशी, या प्राण्यांमध्ये कॉलर पेशी अवेलेबल असतात, ते पाणी प्रवाहित करतात म्हणजे ते जेणेकरून ते पुढे सरकू शकतात. सगळेच स्थानबद्ध नसतात. यांमध्ये कटिकांचा किंवा कीटकांचा किंवा शुकिकांचा आधार असतो. कीटकांचा असतो तेव्हा ते कॅल्शियम कार्बोनेट आणि शुकिकांचा असतो सिलिकॉन. यांच्याशी आधाराने ते बेसड असतात. याच्यामध्ये ऑस्क्युला आणि ऑस्टिया या दोन पद्धती आहेत. ठीक आहे, ऑस्टिया म्हणजे आत घेणं पाणी आणि ऑस्क्युला म्हणजे बाहेर सोडणं. ठीक आहे, याचे एक्झाम्पल आणि फायल टाईप्स बघूया आपण. क्लासेस तीन आहेत, कॅल्सेरा, हेक्झॅक्टेनिलेडा आणि डेमस्पंजिया. यातलं महत्त्वाचं डेमस्पंजिया म्हणजे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे ते. फॉर एक्झाम्पल यूस्पंजिया, बाथ स्पंज, हे बघा हा आहे. हा बेसिकली अटॅचड असतो स्थानबद्ध. हे खूप महत्त्वाचे आहेत आर्थिकदृष्ट्या, खूप महागडे असतात हे सापडल्यानंतर. त्यानंतर कॅल्सेराचं एक्झाम्पल आहे सायकॉन आणि हेक्झॅक्टिनिडाचं एप्लेक्टेला. जास्त एक्झाम्पल आहेत ते सगळे शेवटचे स्पॉन्जिया, क्लिओना आणि स्पॉन्जिलिया, हे सगळे आहेत ते डेमस्पॉन्जियाचे. त्यानंतर सायकॉन आहे तो कॅल्सेराचा आणि युप्लेक्टेला हा जे आहे ना तो आहे हेक्झॅक्टिनिडाचा. ठीक आहे, त्यानंतर सेकंड फायलम सिलेंड्राटा किंवा निडारिया. याचंही फायलम नंबर 3 सिलेंड्राटा किंवा निडारिया. यामध्ये काय असतं, बॉडी ही रॅडियल सिमेट्रिकल म्हणजेच त्याचा कोणताही भाग घेतला तर तो दोन्ही पार्टला सिमिलर असतो. म्हणजे एक भाग केला त्याचा तर कुठून तरी, फॉर एक्झाम्पल स्टारफिशमधून कापली, हे एक्सप्लेन केलं मी तुम्हाला. आणि बॉडी द्विस्तरी असते, बाह्य स्तर आणि अंतर्जन स्तर दोन स्तर असतात. शरीराचा आकार दंडाकृती किंवा छत्रीसारखा असतो. जर तो दंडाकृती असेल त्याला बहुशुंडक, छत्रीसारखा असेल त्याला छत्रिक असं म्हणतात. ठीक आहे, हे शक्यतो आपल्याला समुद्रामध्ये किंवा पाण्यात दोन्ही ठिकाणी आढळतात. मुखाभोवती दंडपेशीयुक्त शुंडके असतात. दंडपेशीयुक्त आणि शुंडके, दंडपेशी असते ते शुंडक असते ते भक्ष्य पकडण्यासाठी, सॉरी दंडपेशी असते ते भक्ष्य पकडण्यासाठी आणि शुंडके असते तो भक्ष्याचे शरीर तोडण्यासाठी आणि खाण्यासाठी असत. ठीक आहे, त्यानंतर समुद्राभोवती प्रवाळ, पवळे, रत्न, आयुर्वेदिक प्रवाळ, भस्म, ह्याला काय म्हणायचं माहिती का, समुद्राभोवती जे प्रवाळ पवळे असतात रत्न असतात ना ते ह्या सिलेंड्राटामध्ये मोडतात. आयुर्वेदिक जे प्रवाळ भस्म असतो तो यापासूनच बनतो. याचं चांगलं उदाहरण आहे, याच्यावर पण क्वेश्चन विचारला गेला आहे, ग्रेट बॅरियर जे 1200 किलोमीटर ऑस्ट्रेलियाला वेढलेलं आहे त्या ते याच्याच आहे रिलेटेड. आणि त्यामध्ये हे पोवळे, रत्न, आयुर्वेदिक भस्म इत्यादी सापडतं. याच्या क्लास आहेत हायड्रोजोवा, स्कायपोजोवा आणि अंथोजोवा. अंथोजोवाचे दोन टाईप आहेत, अल्सायनोरिया आणि झोआंथोरिया. हायड्रोजोवामध्ये हायड्रा आणि सायलिया अशा प्रकारे, हे आहे सायलिया आणि हे हायड्रा, हे दोन्ही येतं
सायफोजोआमध्ये, त्यानंतर सॉरी हायड्रोजोआमध्ये, सायफोजोआमध्ये औरलिया म्हणजे जेलीफिश, तुम्हाला माहीत असेल जेलीफिश, ती येते सायफोजोआमध्ये. अंतराजोआमधल्या अलसायनोरिया आणि झोएंथोरियामध्ये येतं सियानिमोर, म्हणजे अशा प्रकारचं ते प्लांट असतं समुद्रामध्ये. ठीक आहे, हा हे लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे की प्रत्येकाचं एक किंवा दोन एक्झाम्पल ठेवा. एक महत्त्वाची ट्रिक सांगतो की यातलं प्रत्येक क्लासेसचे खूप सारे टाईप आणि एक्झाम्पल आहेत, सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. थोडा त्याच्या क्लासेस बघा सगळ्या आणि एक्झाम्पल फक्त सरळ लक्षात ठेवा, किंवा प्रत्येक टाईपचं एक एक्झाम्पल लक्षात ठेवा बास. आणि खूप कॉम्प्लिकेट असल्यावर फक्त सगळ्या टाईप बघा आणि खाली सरळ एक एक्झाम्पलची लाईन लक्षात ठेवा. पुढचे पुढे एक्सप्लेन्स केले त्यानंतर नेक्स्ट टाईप प्लॅटीहेलिमिंथेसिस म्हणजे चपटे कृमी. हे देहगुहाही नसतात लक्षात ठेवा, फक्त गोलकृमी आणि चपटे कृमी. यातले चपटे कृमी आहेत ते देहगुहाहीन, त्रिस्तरीय आणि द्विपार्श्व. तर गोलकृमी हे फसवी देहगुहाले, फक्त आणि फक्त फसवी देहगुहाले गोलकृमी आहे, सॉरी चपटे गोलकृमी आहेत. ठीक आहे, आता बघूया आपण प्लॅटीहेलिमिंथेसिस. देहगुहाहीन, त्यांच्यामध्ये देहगुहा नसते, सडपातळ पाण्यासारखे म्हणजे प्लॅनारियासारखे त्यांच्यात देहगुहा तर कसे शक्यच नाही. तरी त्यांची बॉडी त्रिस्तरीय असते आणि ते बायलॅटरल असतात, म्हणजे ते एका मधून कट केले तर ते दोन्ही भाग सेम असतात. ठीक आहे, हे शक्यतो प्लॅनारियासारखे जीव दुसऱ्यांच्या आंतरपरजीवी असतात, दुसऱ्यांवर डिपेंडंट असतात शक्यतो. यांच्यामध्ये तीन स्तर असतात, म्हणजेच मध्यजन स्तर, बाह्यस्तर आणि अंतरस्तर. ठीक आहे, हे उभयलिंगी आहेत असतात, दोनच आहेत जे उभयलिंगी आणि उभयलिंगी ऑब्लिक एकलिंगी आहेत. त्यातले उभयलिंगी आहेत हे प्लॅटीहेलिमिंथेसिस, लक्षात ठेवा. गोलकृमी हे उभयलिंगी असतात, फॉर एक्झाम्पल प्लॅटीहेलिमिंथेसिस. याच्या टाईप्स आहेत टर्बेलिया, टर्मॅटोडा आणि कॅस्टोडा. टर्बेलियाचं एक्झाम्पल आहे प्लॅनारिया, ज्याला डसगेसी आपण म्हणतात, प्लॅनारिया. ठीक आहे, त्यानंतर टर्मॅटोडाचं एक्झाम्पल आहे ब्लड फ्लकर आणि कॅस्टोडाचं एक्झाम्पल आहे टेपरवॉर्म. ठीक आहे, टेपरवॉर्मला टेनिया सोलियम पण म्हणतात आणि ब्लड फ्लकरला स्कायटोस्टोमाटा पण म्हणतात. ठीक आहे, हे फक्त एवढे प्लॅनारियाचं एक्झाम्पल आणि खालचे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा. काय टर्बेलारिया, टर्मॅटोडा आणि कॅस्टोडा. टर्बेलारियाचं प्लॅनारिया म्हणजेच डसगेसिया, टर्मॅटोडाचं ब्लड फ्लकर अँड कॅस्टोडाचं फायलम असथिमेलिमिंथिस. हे लांबट आणि गोल किंवा धाग्याप्रमाणे असतात, यांच्यामध्ये फसवी देहगुहा असते, शरीर हे त्रिस्तरीय व द्विपार्श्व असते, सडपातळ पानासारखे असतात. हे सडपातळ पानासारखे नसतात ॲक्च्युली, इथं चुकून टाईप झाले. हे लांबट धाग्यासारखे असतात, हे बाह्य परजीवी असतात किंवा आंतरपरजीवी असतात. यांच्यामध्ये मध्यजन स्तर, बाह्यस्तर आणि अंतरस्तर अशा प्रकारचे तीन स्तर अवेलेबल असतात. ठीक आहे, या त्यानंतर याचे दोन टाईप आहेत, फॅसमॅडिया आणि अफॅसमॅडिया. फॅसमॅडियाचं एक्झाम्पल आहे ॲस्कॅरिस आणि अफॅसमॅडियाचं एक्झाम्पल आहे लोहालोआ. लोहालोआ याला डोळ्यामधील जंता असंही म्हणतात आणि ॲस्कॅरिस हा अनेक ठिकाणी पाहिला जातो किंवा आढळला जातो. ठीक आहे, तर रिपीट करतो मी, सडपातळ पानासारखे चपटे कृमी नाही, ते चुकून टाईप झाले, हे लांबट धाग्याप्रमाणे असतात. अर्थ्रोपोडा म्हणजे संधिपात, छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झाले शरीर असतात. फॉर एक्झाम्पल बटरफ्लाय तुम्ही घ्या, यांची संख्या सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे, त्रिस्तरीय व सत्यदेहगुहा, तीन स्तर असतात, सत्यदेहगुहा असते. यांचे शरीर कटिणयुक्त किंवा बाह्य कंकाळ असतो, एक्झेटलन एक्झिस काय म्हणतात त्याला एक्झिस्किलेटन म्हणजे बाह्य कंकाळ असतो. फॉर एक्झाम्पल खेकडे, विंचू इत्यादी. ठीक आहे, हे एकलिंगीच असतात फक्त, तुम्हाला माहीत असेल. याचे क्लासेस आहेत याचे क्लासेस आहेत ऑनिचोपोरा, ट्रायलोबायटोमोर्फा, सेलिसराटा आणि मंडिबुलाटा. ठीक आहे, यात खूप कॉम्प्लिकेटेड आहे, लक्षात ठेवा. त्यांना चार क्लासेस लक्षात ठेवून त्यांचे एक्झाम्पल खेकडा, कोळी, विंचू, गोम, झुरळ इत्यादी. ठीक आहे, ऑनिचोपोरा, ट्रायलोबायटोमोर्फा, सेलिसराटा आणि मंडिबुलाटा. ठीक आहे, नंतर शेवटचा म्हणजे सातवा आहे ॲनलिडा म्हणजे वलई. यांचं शरीर लांबट दंडयुक्त किंवा खंडयुक्त असतं, त्यातले काही बाह्यपरजीव असतात आणि काही नसतात हे. ठीक आहे, आणि यांचं हे पाण्यात समुद्राच्या गोड्या पाण्यात किंवा समुद्राच्या पाण्यात असतात किंवा गोड्या पाण्यातही असतात.
फॉर एक्झाम्पल लीच वगैरे, अर्थवॉर्म, लक्षात ठेवायचं याचं एक्झाम्पल. शरीर हलण्यासाठी दृढरोम, सकर्स किंवा चुषक आणि परपात, जे आम्ही वापरतो परपात, ते वापरतात शरीराभोवती उपचर्म असतात. फॉर एक्झाम्पल क्यूटी म्हणजे अर्थवॉर्मच्या शरीरावर जसे असतं किंवा गोमच्या शरीरावर असतं तसं, हे उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. ठीक आहे, फक्त हा दुसरा टाईप ज्यात उभयलिंगी असू शकतं, वलई लक्षात ठेवा. जे क्लास आहेत पॉलिजिटा, ऑल्गिजिटा, हिरोडेनिया अँड आर्चिनेलिडा. पॉलिजिटाचे एक्झाम्पल आहेत रे नेरिस म्हणजेच रॅगवॉर्म, रॅगवॉर्म असे असतात. हे पहा सँडवॉर्म किंवा रॅगवॉर्म. ठीक आहे, त्यानंतर ऑल्गिचिटा ज्याचं एक्झाम्पल आहे अर्थवॉर्म आपलं इंडियन अर्थवॉर्म. त्यानंतर हिरोडोनियाचं एक्झाम्पल आहे पेडल वॉर्म. दिस इज व्हॉट पेडल वॉर्म इज. यात नाही आहे बहुतेक. पेडल वॉर्म यात नाही आहे. पेडल वॉर्म म्हणजे काय असतं माहिती का, गोम आपली. ठीक आहे, त्यानंतर शेवटचा आर्चिनिलिडा. ठीक आहे, याचे एक्झाम्पल काय लक्षात ठेवण्याची गरज नाही. सीमाउस, मरीन वॉर्म, ई टी सी याचे एक्झाम्पल आहेत. मोलुस्का, मृदू काय, जे सेकंड लार्जेस्ट आहेत अवेलेबल ऑन अर्थ, ह्यांचं शरीर मऊ किंवा बुळबुळीत असतं. फॉर एक्झाम्पल ऑक्टोपस, यांच्यामध्ये देहगुहा अवेलेबल असते, यांना प्रवर किंवा मेंटल किंवा शेल कॅल्शियम कार्बोनेटनं बनलेलं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहीत असतील स्नेल म्हणतो आपण, गोगलगाई वगैरे वगैरे सारखे प्राणी असतात, त्यांच्या शरीराला हे कवच म्हणून वापरलं होतं. शिंपला, गोगलगाय, ऑक्टोपस याचे एक्झाम्पल आहेत. ऑक्टोपस हा रंग बदलू शकतो, सगळ्यात हुशार प्राणी आहे. यांची बॉडी त्रिस्तरीय द्विपाश्व सत्यदेहगुहा आहे, एक असते. ठीक आहे, याचे क्लासेस आहेत सात आहेत, लक्षात ठेवा. मोनोप्लॅकोर्फा याचं एक्झाम्पल आहे निओपिलिना गॅथी. याच्यावर क्वेश्चन विचारला गेला आहे, हा अॅनिलिडा आणि मोलुस्काला जॉईन करणारे एक अॅनिमल आहे, ज्याच्यामध्ये दोन्हींचेही काय म्हणते त्याला ट्रेट्स, पर्सनॅलिटी ट्रेट्स टाईप आढळतात, त्यामुळे हा दोघांचा जॉईन राहायच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर ॲपॅलोकोफोरा, प्लॅकोफेरा ज्याचं एक्झाम्पल आहे स्नेल. त्यानंतर गॅस्ट्रोपोडा, सर्वात मोठा वर्ग ह्यातला, हे लक्षात ठेवा फक्त. कॅपोडा, पेलेसायपोडा ज्याचं एक्झाम्पल आहे मायटिलस, आणि मायटिलस म्हणजे दिस इज मायटिलस, अशा प्रकारचा ॲनिमल असतो. लायनिंगचं शरीर तुम्ही बघितलं पण असेल समुद्रात डिस्कवरीवर कधी. त्यानंतर सॅफॅलोफोडा म्हणजे ऑक्टोपस, त्याचं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. याचे फक्त टाईप लक्षात ठेवा, ह्याचं काही खासियत आहे. फॉर एक्झाम्पल गॅस्ट्रोपोडा सगळ्यात मोठा वर्ग आहे, सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. आणि तीन चार असल्यानंतर आपोआप पाठवतो, टेन्शन घ्यायची गरज नाही. मी ट्रिक सांगणार आहे शेवटी, ती सगळ्यांचंच लक्षात यावं असं की ते बायलॅटरल वगैरे द्विपाश्व बॉडी देहगुहा आहे का नाही, सगळ्यांचे एक ट्रिक आहे चार्ट. नवा म्हणजे कंटक चर्मी किंवा इक्वॅनोडर्माटा, यांच्यावर कॅल्शियमचे काटे अवेलेबल असतात, हे फक्त समुद्रामध्ये आढळतात. यांच्यामध्ये त्रिस्तरीय असतात आणि देहगुहाही असते. हे पंच आर्य असतात प्रौढावस्थेत आणि द्विपाश्व होतात मोठे झाल्यानंतर, म्हणजे आधीच्या त्या प्रौढावस्था सोडून बाकीच्या अवस्थेमध्ये, म्हणजेच आधीच्या अवस्था. यांच्यामध्ये ट्यूब फिट नावाचं नलिका वाद असतो, ज्याच्यानंतर प्रचलन किंवा अन्न पण पकडण्यासाठी वापर करतात. प्रचलन म्हणजे एका जागाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. याच्यामध्ये कंकाल, कंटिका किंवा पट्टिका कॅल्शियमयुक्त असते. हे एकलिंगीच असतात. ठीक आहे, यांचं एक्झाम्पल आहे स्टारफिश, सी क्युकुंबर वगैरे वगैरे. तेच त्यांच्या अंगावर एक कॅल्शियमचे काटे असतात, तुम्ही बघितलं असेल तर.
त्याचे दोन टाईप आहेत, इलेथोझोआ अँड डेलमोटोझोआ, म्हणजे मुक्तवन किंवा वरील बाजूस तोंड असणारे. दोन टाईप आहेत त्याचे फक्त लक्षात ठेवा, मुक्तवन असणारे, मुक्त असणारे इलेथोझोआ अँड डेलमोटोझोआ, म्हणजे वरील बाजूस तोंड करून असणारे. वरील बाजूस तोंड करून असणारे फॉर एक्झाम्पल सी क्युकुंबर किंवा होलोथोरिया, दिस इज होलोथोरिया, इट इज अपसाईड माउथ. ठीक आहे, नेक्स्ट आणि शेवटचा टाईप आहे हेमिकॉर्डेट, म्हणजे अर्धसंपृष्ठरज्जू. समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू यांच्यामधलं एक ॲनिमल आहे बेलॅनोग्लॉसिस, याच्यावर पण क्वेश्चन विचारला गेला आहे. दिस इज बेलॅनोग्लॉसिस इज अर्धसमपृष्ठरज्जू, जो समपृष्ठ पण नाही असमपृष्ठ पण नाही. हेही एकलिंगी किंवा असतात किंवा उभयलिंगी असतात, तीन आले आत्तापर्यंत लक्षात ठेवा. हे पाण्यात बिळे करून राहतात, हे अकॉर्नकृमी असतात. याचं एकच एक्झाम्पल आहे चांगलं, बेलॅनोग्लॉसिस. ठीक आहे, याच्यावर पण क्वेश्चन विचारला असेल तर लक्षात ठेवा. याचे बॉडीचे तीन टाईप आहेत, प्रोबॅस्किस, कॉलर आणि नेक्स्ट बॉडी पार्ट. ठीक आहे, याचे दोन टाईप आहेत, एंटेरोप्निस्युटा अँड टेरोब्रँचिया. टेरोब्रँचियाचं एक्झाम्पलपेक्षा एंटेरोप्रोसोआचं एक्झाम्पल, एंटेरोप्रिनोस्टाचं एक्झाम्पल आहे ब्लेनेरोग्लॉसिस. ठीक आहे, आता शेवटची एक ट्रिक सांगतो आहे लक्षात ठेवण्याची, अशा प्रकारचं क्लासिफिकेशन पाठ करून ठेवा. अन्नसृष्टी, प्राणी प्राण्याशी रिलेटेड, त्यात शरीर संघटना, जीवेद्रव स्तर असतो ते आपण म्हणले जातात पेशीस्तर एक आणि खाली बाकीचे सगळे स्तर. जीवेद्रव स्तर कन्सिडर करून त्याखालचं पेशीस्तर, त्याखालचं बाकी सगळे स्तर एका ठिकाणी. पेशीस्तरमध्ये पुढं असममित देहगुहाईन आणि त्याचं एक्झाम्पल आहे रंध्रे, पहिला टाईप पोरिफेरा. त्यानंतर ऊती अवयव संस्थाचे दोन टाईप पडतात, आर्य सममित आणि द्विपार्श्व. आर्यमध्ये डायरेक्ट देहगुहाईन, देहगुहाईन निळार्याचं आहे. त्यानंतर चपटेकृमी पण आहेत द्विपार्श्वमध्ये, हे तीन येतात. देहगुहाईनमध्ये चपटेकृमी, फसवी फक्त गोलकृमी, त्याच्याखाली खरे देहगुहामध्ये सगळे येतात. हा चार्ट पाठ करा, सगळं समाप्त होईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी प्लांट्सशी रिलेटेड पण सांगतो. याच्याशी रिलेटेड काही जरी कंप्लेन असेल किंवा प्रॉब्लेम असेल तर मला विचारा. आणि जर इन केस यू हॅव नॉट सबस्क्राईब्ड माय चॅनल, प्लीज सबस्क्राईब. इट मोटिवेट्स मी टू मेक न्यू व्हिडिओज फॉर यू अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. थँक्यू. टेनिया सोलियम,